मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा आंदोलक आणि रमेश केरे पाटील हे आज शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी जवाब दो आंदोलन करणार आहेत. आणि आपण पाहू शकतो हे सगळे आंदोलक आता शरद पवारांच्या निवासस्थानाकडे निघालेले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत सुद्धा देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि इतर सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर या सगळ्या आंदोलकांनी आंदोलन केलं होतं आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणीसुद्धा या सगळ्या आंदोलकांनी रमेश केरे पाटलांनी केली होती. आज तुम्ही शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत, काय नेमकी भूमिका काय आहे, आंदोलन करण्यामागची तुमची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही एक आंदोलन सुरू केलं होतं सर्व पक्ष नेत्यांच्या विरोधात, जवाब दो जवाब दो जवाब दो. मराठा समाजाला OBC-मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे सर्वपक्षीय? आज तुम्ही बघत असाल या महाराष्ट्रात मराठा समाज शांततेच्या माध्यमातून आंदोलन करू राहिला. मराठा समाजाला OBC-तून मागणी असताना हे सर्वपक्षीय फक्त या ठिकाणी मराठा आंदोलनाचा राजकीय फायदा या ठिकाणी आम्हाला उचलताना दिसत आहे. आम्ही उद्धव ठाकरे असतील, अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या प्रत्येकाच्या घरावर आम्ही गेलो आणि त्यांचं आम्ही सांगितलं होतं की ह्या आंदोलनाचा शेवट या महाराष्ट्राचे सर्वा सर्वा शरद पवार साहेब हे सिनियर नेते आहेत. गेले 4 वेळेस ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. किती वेळेस? 4 वेळेस. जर पवार साहेबांनी मागंच आमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असता तर आज या ठिकाणी मराठा समाजावर ही वेळ आली नसती. त्यामुळं पवार साहेब अजून वेळ या ठिकाणी गेलेले नाही. आपण पुढाकार घ्यावा आणि आपल्या पक्षाची काय भूमिका आहे, मराठा समाजाला OBC-मधून आरक्षण पाहिजे आम्हाला, त्यामुळं तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा. आणि पवार साहेबांनी अजून आपण बघितलं असेल मोदी साहेब काय म्हटलेले, माझे गुरु, राजकीय गुरु जर कोणी असेल तर पवार साहेब आहे. पवार साहेबांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा, मोदी साहेबांची या ठिकाणी भेट घ्यावी, जेणेकरून या महाराष्ट्रातलं येणाऱ्या काळातलं जे वातावरण आहे हे शांत राहावं आणि मराठा समाजाला OBC-मधून आरक्षण द्यावं. तुम्हाला आज पुणे पोलिसांकडे नोटिसा सुद्धा बजावण्यात आलेल्या आहेत, तुम्ही निवासस्थानाबाहेर जाणार का आंदोलन स्थगित, काय नेमकी तुमची भूमिका असेल, पोलिसांनी काय नेमकी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत? आजपर्यंत पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सहकार्यच केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला नोटिसा दिल्या, आमच्यावर गुन्हे दाखल केले. आमच्यावर गुन्हे जरी दाखल केले तरी आम्ही शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर जाणार आणि त्यांना जवाब विचारणार. पवार साहेब लवकरात लवकर मराठा आरक्षणासाठी आपली भूमिका स्पष्ट करा. मराठा क्रांती ठोक मोर्चाचा तर आरोपच आहे या मराठा आरक्षणाची जर खरी मारी करी जर कोणी असेल ते शरद पवार साहेब, कारण या राज्याचे ते 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले. पवार साहेब महाराष्ट्रात जवळपास 350 बांधवांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या. आता तरी आपण या ठिकाणी पुढाकार घ्यावा आणि मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण ते पण OBC-मधलं आरक्षण आम्हाला द्यावं. निश्चित. पण तुमच्या या आंदोलनावरती टीकासुद्धा होते की भाजपच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे, एक भाजपची टीम म्हणून तुमच्यावरती आरोप केला जातो, या आरोपाकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय? आरोप करणारे कोण आहे? आता मला सांगा, मराठा क्रांती ठोक मोर्चा उद्धव साहेबांच्या घरावर गेला, देवेंद्रजींच्या घरावर गेला, मुख्यमंत्र्यांच्या घरावर गेला, मग आम्ही कोणाच्या घरावर चाललो? आता पवार साहेबांच्या. हे सत्ताधारी विरोधी पक्ष फक्त आणि फक्त हे मराठा आंदोलनाचा यांना फायदा घ्यायचा आहे, यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे, यांना या मराठा आंदोलनाचा राजकीय फायदा या ठिकाणी उचलायचा आहे. आमच्यावर किती आरोप होऊ द्या, आम्ही गेल्या 25 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला OBC-मधून आरक्षण भेटावं म्हणून आम्ही लढत आहोत. निश्चितच. तर शरद पवारांना जवाब दो अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलकांची आहे आणि त्यामुळे आज शरद पवारांना आम्ही जाब विचारणार असं सुद्धा या सगळ्या मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.